शरीर यावं याचा आग्रह त्यांचा नेहमी असायचा. स्वतः बाबाजी शीर्षासन करतात. अपचन आदी आजारांवर हे उत्तम उपाय. जरा जोरदार काळी झाली पाहिजे. शीर्षासनात योगासनात मोठी ताकद आहे. करा अनुभव घ्या निरामय आनंद, निरामय सुखाचे, आरोग्याची प्राप्ती करा. जय बाबाजी, जय महात्माजी. गुरुकुलाच्या विद्यार्थ्यासाठी जन आसनं केलीत. लक्ष्मण सुरेश शिंदे, जांभई तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर येथला हा विद्यार्थी. एकदा त्याच्यासाठी जरा जोरदार टाळी. जय बाबाजी. श्री बाबाजी बघा, वर्ग असताना सुद्धा आसनं बघा काही भक्तांना करायला पाहिजे. आधी साधा आसन योग मग निवासन भाव. हे आसन हे परमार्थ मार्ग अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेष बघा विज्ञान आणि अध्यात्म यांनी सांगड बघा या इमारी घातली गेलेली आहे. म्हणून ज्यांना वाटतं आपलं आरोग्य निरोगी राहावं, आपण सशक्त राहावं, कोणते रोग हो आपल्याला होऊ नये, तर त्याला काय करावं लागेल लक्षात. नाही नव्हे रोग, रोग प्रतिकारक शक्ती बघा सर्वात महत्त्वाचा फायदा काय असल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती बघा प्राप्त लक्षात. कोणताही आधार बघा त्याला स्पर्श करू शकत नाही असा मय आसनाचा आहे. आताच आपल्या समोर आपल्या प्रकृती विद्यार्थ्यांनी असे अनेक बघा महत्त्वाचे असते. काही युत्व काही युत्व त्रोटक असतं मुख्य मुख्य असणं करून दाखवतात. टाळेवर कोणी आपण अभिनंदन करा, धन्यवाद द्या. म्हणून या आपल्याही भारत सरकारने बाबांना कुठे वाचलं होतं वर्ग. आपले भारत सरकारने आता शालेय शिक्षणामध्ये की मुलांनी आसनं केले पाहिजेत हा या अभ्यासक्रम लवकरच म्हणते समाविष्ट करण्यात येणार. जरा अशा विचारांचा आपण टाळकर जाऊन अभिनंदन केलं पाहिजे. त्याप्रमाणे बघा विद्यार्थ्यांना संस्कार हवे. अनुष्ठान हा काही अनुष्ठान हा एक संस्कार शिबिर आहे. आपलं संस्कार संस्कार मुद्दा लक्षात येईल आणि त्या माध्यमातून की बाबाजीने जे अनुष्ठान काढलेलं आहे हे बघा प्रत्येक जीवासाठी अंत महत्त्वाचं लक्षात येईल. कारण ही परंपरा फक्त पहिली ऋषीमुनीच्या बघा मर्यादित मर्यादेमध्ये होती, फक्त ऋषीमुनीसाठी होती. मात्र बाबासारख्या संतांशिखरात आपल्या मानवकार आहेत, त्यांनी अनुष्ठान ही परंपरा फक्त ऋषीमुनीसाठी सीमित न ठेवता सर्वसामान्यांसाठी बघा खुली केली. ही फार मोठं आपलं भाग्य या ठिकाणी आपण समजलं पाहिजे.